पक्ष झाल्यापासून पक्षामध्ये निश्चितच नवचैतन्य आलेलं आहे आणि पक्ष संघटना तर बळकट नाही. आमची ताकद जी आहे ती आहे तशी आहेच. त्याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मी याची दौऱ्याची सुरुवात ही कितीतरी महिने आधी केलेली होती. कधी केली सर काही नाही. 27 जानेवारीला मी आहेरीपासून सुरुवात केलेली. मध्ये करोना आल्यामुळे थांबवलं. आता करोना नाही उघडीत मिळालेली आहे म्हणून आता नगर नाशिक सगळ्या मराठवाडा गेल्या 4 दिवसात 5-6 दिवसात मराठवाड्याचे 4 जिल्हे राहिलेले ते सगळे पूर्ण केले. सगळ्या महाराष्ट्रातली जातो. अजून मदत जाहीर केली नाही त्याच्या बाबतीत अतिवृष्टीग्रस्त सरकारने या संदर्भात सर्व ठिकाणी जी मदत देण्याची आवश्यकता त्याचं असेसमेंट केले. त्याच्या बाबतीत आपण सर्व ठिकाणी जिथं अतिवृष्टी झाली पूर आला मोठं नुकसान झाले तिथं पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत. सरकारने मंत्रिमंडळात देखील त्याची चर्चा करून त्याच्यावर ताबडतोबीने उपाययोजना म्हणून सर्वांना मदत करण्याचं धोरण आमच्या सरकारचं आहे. त्यात कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. आता सतत अतिवृष्टी चालू आहे. काही महिने मागच्या महिन्यात झाली परत या महिन्यात झाली. त्यामुळे हे पुराचं आणि अतिवृष्टीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे आणि त्यामुळं सर्व ठिकाणी सोयाबीनची पूर्णपणाने नुकसान झालेलं आहे आणि सर्वच पिकांचं कपाशीचं नुकसान झालं आहे. त्यामुळं तुरीचंही झालं आहे. तर आपल्याला या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने ताबडतोब घेणं आणि तो निधी पोचवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील प्रयत्नशील आहेत. काही चिंता करण्याचं कारण नाही. माझा दौरा आधीच ठरलेला होता पण ज्यावेळी पूर आला त्यावेळी मी परळीला गेलो. त्यावेळी पुराची परिस्थिती नव्हती. परळीचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री 11 वाजल्यापासून सुरू झालेली संततधार सकाळपर्यंत त्याचं अनेक ठिकाणी मांजरा धरण पूर्ण व्हायला लागलं. म्हणजे सगळी दारी उघडायला लागली. ते पहाटे पूर्ण त्यांच्या जमिनीत पाणी शिरायला लागेल एवढं जरा कमी राहिलं होतं. त्यामुळे त्यानंतर आम्ही स्वतः आंबेजोगाई भागात आणि इतर भागात भेटी देऊन कुठं काय काय डॅमेज झाले हे बघितलं. राज्य माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही तिथली परिस्थिती मी अवगत केली आणि मला खात्री आहे की राज्य सरकार या सर्वात निर्णय घेईल. विरोधी पक्षाला बोलायचंच असतं त्यामुळं त्यांनी बोललं तर मी त्याचं काही वाईट वाटून घेणं योग्य नाही किंवा त्याला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. त्या पुराला 2019 साली ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्या पद्धतीनं सर्वांना मिळावं अशी साधारण जनरली माहिती आहे. आता मागणी आहे आणि त्याप्रमाणे शेवटी निर्णय हा एका भागाचा होत नाही सगळ्यांचाच होतो. त्यामुळे ते सर्वांना समानच अशा पद्धतीने मदत करणं आवश्यक असतं. त्या पद्धतीने सरकार आमचं निर्णय घेईल. मला काही अडचण वाटत नाही. कृषीची परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाला नेहमी दिशाभूल करण्याची पद्धत आहे. आज रात्री जे स्वागत झालं त्या तेव्हाच पाऊस सुरू झाला. तो पूर्ण सभेपर्यंत पूर्ण पाऊस थांबलेला होता. पाऊस नव्हता. सभा झाल्यानंतर जी संततधार सुरू झाली त्यामुळे सकाळी दुसऱ्याशी पुराची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं पंकजाताईंनी लक्षात घेतलं पाहिजे की कधी कार्यक्रम झाला आणि कधी पूर आला. त्याच्या आधी मी जालन्याला होतो. जालन्यालाही संततधार होऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं. त्या ठिकाणी देखील त्या आधी तोपर्यंत बीडला काही नव्हतं. बीडला कमी होतं. ज्यावेळी माझा कार्यक्रम झाला त्यावेळी जे झालं त्यावेळी मी स्वतः कार्यक्रम सोडून या पूरपरिस्थितीचं पाणी करायला गेलोच ना सर. माझ्याकडे यादी म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहिती आहे. ती यादी काही वेगळी जाहीर करायची गरज नाही. आणि असा व्यक्तिगत नावं देऊन त्यांना अडचणीत आणणं जरी ते आमच्या पक्षातून काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले असले तरी त्यांना अडचणीत आणण्याचं राजकारण आम्ही करणं योग्य नाही. पण लोकांना माहिती आहे की कोण कशामुळे आलं. त्यामुळं ईडीकडे यापूर्वी ज्या तक्रारी ईडीनं ज्या चौकशा सुरू केल्या त्यांचा अंतिम अहवाल काय हे त्यांनी जाहीर करावं अशी माझी मागणी आहे. आणि ते सगळे ज्या केसेस चालू केलेत त्यांचा अंतिम निष्कर्ष काय हे ईडीनं जाहीर करावं अशी आमची मागणी आहे. आणि त्यात भाजपचे जे नेते देशातले आहेत महाराष्ट्रातले आहेत त्या भाजपमध्ये अलीकडे गेलेले जे आहेत
त्यांचं काही असेल माहिती तर त्यांनी जाहीर करावं, ते पूर्णपणाने स्वच्छ असतील तर तसं जाहीर करावं. त्या ठिकाणी आम्ही निवडणुका लढवतो आणि जिथं लढवत नाही या सर्व मतदारसंघातला आमचा जो कार्यकर्ता आहे त्याला पक्षाचा अध्यक्ष या नात्याने भेटून आमचे पक्ष काम कसं चाललेलं आहे, पक्षाची रचना व्यवस्थित आहे किंवा नाही, आणि मतदारांशी संपर्क साधण्याच्यासाठी कोणते प्रयत्न ते करतात या सर्वांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असते. हा परिसंवाद परिवारातील संवाद आहे. कार्यकर्त्यांचं ऐकून घेणं हा यातला एक महत्त्वाचा भाग असतो. कार्यकर्ते बोलत जातात त्यातून बऱ्याचशा गोष्टी, त्या भागाचे सार्वजनिक प्रश्न, सामाजिक प्रश्न आणि पक्षांतर्गत पक्ष प्रश्न कळतात. आणि प्रत्येक मतदारसंघात जायचं काम आम्ही करतो. आता इथून पुढं नेवासा आहे, राहुरी आहे, अकोले आहे आणि संगमनेर आहे. त्यामुळे या सर्वांच्याकडे जाऊन आमच्या पक्षाचे लोक कार्यकर्ते काम करतात त्यांना भेटण्याचा कार्यक्रम आहे.